बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न। एका वस्तूवर %20 सूट दिली, पुन्हा 10% सूट दिली, तर त्या वस्तूवर एकूण %किती सूट दिली गेली? ओके मित्रांनो, 100 रुपयाची वस्तू आहे, या वस्तूवर प्रथमतः %20 सूट आहे, म्हणून छेदस्थानी 100, अंशस्थानी 20% सूट, म्हणजे काय? 100ची वस्तू 80 याप्रमाणे सूट आहे। पुन्हा गणित म्हणते त्या वस्तूवर पुन्हा 10% सूट दिली, म्हणजे छेदामध्ये 100, 10% सूट म्हणजे 100ची वस्तू 90 अंशस्थानी 90। ओके मित्रांनो, ही 100ची वस्तू अशा पद्धतीच्या 20 आणि 10% सुटी देऊन केवढ्यात विकली चालली ते शोधू पहिले। या शून्याला हे शून्य गेलं, या शून्याला हे शून्य गेलं, आणि या 2 शून्याला हे 2 शून्य चालले, म्हणजे 1 × 8 × 9, अर्थात 1 × 8 × 9 म्हणजेच 8 × 1 = 8 आणि हे 9 × 8 = 72। ही 100 रुपयाची वस्तू मित्रांनो, 100ची वस्तू ह्या अशा पद्धतीच्या सुटी देऊन 72 रुपयात विकली जाणार आहे। म्हणजे सूट किती हो असा प्रश्न आहे आपल्याला। प्रस्तुत प्रश्नात %किती सूट दिली गेली असं विचारलं, म्हणून 100ची वस्तूवर सूट किती, म्हणून 100 - 72 हे येणारं उत्तर, म्हणजे एकूण %सूट। ओके मित्रांनो, एकूण किती सूट दिली गेली? 28% हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या परीक्षार्थी बांधवापर्यंत माझे व्हिडिओज जरूर शेअर करा, आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। रामकृष्ण आहे।